नमस्कार, मी रेशमा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहुयात नागालँड विधानसभा आमदार निवड आरपीआय जल्लोषाची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। किशोर मसाले, जेवणाचा आनंद होणार आता द्विगुणित, कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या। किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, कारला चटणी, जवस चटणी, तसेच कोल्हापुरी ठेचा, हिरवी मिरची ठेचा, स्वीट आणि हॉट लेमन पिकल, हिरव्या मिरचीचे लोणचे, लिंबू मिरची लोणचे, आंबा लिंबू मिक्स लोणचे, आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, हळद धने मिरची पावडर, कोल्हापुरी झटका, काश्मीरी मिरची पावडर, बेरगी मिरची पावडर, तिखी आणि लाल मिरची पावडर, शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरे सुद्धा, त्याचबरोबर गुलाबजामुन, पाणीपुरी चटणी, भेळपुरी चटणी, सांडगे बढिया। मंडळी, लग्न असो व इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसालेच हवे। किशोर मसाले, पत्ता 89 नवा बाजार, लोणावळा। किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध। बातमीत आपलं स्वागत। नागालँड विधानसभेत आरपीआय पक्षाचा झेंडा फडकवल्याने लोणावळा शहरात पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, महिला आघाडी अध्यक्षा यमुना साळवे, पुणे जिल्हा संघटक धम्मरक्षित जाधव, उपाध्यक्ष संजय अडसुळे, सरचिटणीस गणेश गायकवाड, महिला आघाडी अध्यक्षा मालन बनसोडे, लोणावळा शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के, महिला आघाडी अध्यक्षा सुमिता देसाई, नानेमावळ अध्यक्षा रोहिणी देसाई, माजी उपनगर अध्यक्ष दिलीप दामोदरे, विजय जाधव, सुनील यादव, राजेंद्र शिंदे, रवींद्र जाधव, कुशल वाघमारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रोहिणी देसाई, सुमिता देसाई, कुशल वाघमारे, दिलीप दामोदरे, गणेश गायकवाड, कमलशील म्हस्के, धम्मरक्षित जाधव, विजय जाधव, मालन बनसोडे, यमुना साळवे, सूर्यकांत वाघमारे यांची भाषण झाली। आरपीआयच्या नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देण्यात आल्या। घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। नागालँड विधानसभा रिपब्लिकन पक्षाच्या आमदाराविषयी भावना व्यक्त करताना सूर्यकांत वाघमारे म्हणाले, नागालँड विधानसभेच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षानं दमदार कामगिरी करून 2 आमदार निवडून आणलेले आहेत। मागच्या महिन्यामध्ये ईशान्य भारतामध्ये निवडणूक झाली विधानसभेची। त्या निवडणुकीमध्ये आपला एक उमेदवार केवळ 400 मताने पडला आणि त्याच आपल्या राज्यामध्ये ईशान्य भारतातील जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये 2 आमदार हे आदरणीय आठवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आठवसाहेब जे परिश्रम घेत आहेत त्या परिश्रमाला आलेलं फळ आहे। बातमी खास मावळ वार्तामध्ये हमखास। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मावळ वार्ता। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।